नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत अशी मेथीची वडी बनवतो आहे। तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात। यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर ते एका भांड्यात घालूया। तर आपण रोज पोळीसाठी जे पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी इथं घेतलं आहे। अर्धा कप चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आहे। पाव कप मी इथे बारीक रवा घेतला आहे, तर तो घालूया। रवा घातल्यामुळे ही वडी खायला छान कुरकुरीत लागते। आणि इथे मी आता एक जोडी मेथी निवडून नंतर ती धुवून घेतली आणि त्याला थोडं हलकंसं चिरून घेतलं आहे, तर फार बारीक याला चिरून घेतलेलं नाही। तर साधारण ही 1.5 कप मेथी आहे। आता अर्धा कप यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर कोथिंबीरीला पण मी धुवून नंतर चिरून घेतलं होतं। इथे मी आता एक वाटण तयार करून घेतलं आहे। तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेऊन त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं आहे। तर हे पण घालूया। इथे मी आता 1 टेबलस्पून तीळ घेतले आहेत, तर यातले अर्धे तीळ आपण आत्ता घालूया आणि अर्धे वरून घालण्यासाठी ठेवूयात। 1 चमचा धणेपूड घातली आहे, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ। तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता, कारण आपण आधी हिरवी मिरची पण घातलेली आहे। 2 चिमूट हिंग घालायचं आहे आणि 1 छोटा चमचाच मी तेल घातलं आहे। तेल घातल्यामुळे या वड्या खायला एकदम खुसखुशीत लागतात। 1/2 चमचा गरम मसाला आणि इथे मी 1/2 लिंबाचा रस घेतला आहे, तो पण घालूया। तर ही मेथीची वडी आहे, त्यामुळे मी लिंबाचा रस घातला आहे। आणि 1/2 चमचा साखर घालायची आहे, तर साखर घालणं ऑप्शनल आहे, पण लिंबाचा रस घातल्यावर साखर थोडीशी छान लागते। आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊया। तर आधी सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग गरज पडेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी एकदम घालू नका, जसं लागेल तसंच घालायचं आहे, कारण आपल्याला थोडंसं घट्टच पीठ भिजवायचं आहे, फार सैल पीठ ठेवायचं नाही। सध्या बाजारात भरपूर मेथी आलेली आहे आणि या वड्या पण खायला एकदम छान लागतात, तर जरूर एकदा करून पहा। कढीसोबत खायला अप्रतिम अशा लागतात। तुम्ही तळून नाही घेतल्या तरी नुसत्यासुद्धा खाऊ शकता। इथे मी आता पीठ भिजवून घेतलं आहे, छान असा गोळा तयार झाला आहे। तर तेल घालूया, म्हणजे या पिठाचा चिकटपणा थोडासा कमी होतो। हात पण मी आता धुवून घेतले आहेत आणि इथे एक प्लेट घेतली आहे, तर आपण ढोकळा ज्यामध्ये बनवतो तीच प्लेट मी घेतली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ते सगळीकडे पसरून घेऊया। तेल व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे वड्या स्टीम झाल्यानंतर अगदी सहज निघून येतात। आता हा गोळा यावर ठेवायचा आहे आणि याला थापून घ्यायचं आहे। तर हाताने असं व्यवस्थित पसरवायचं आहे। तर सगळं मी आता व्यवस्थित पसरून घेतलं आहे। आपण जे बाजूला तीळ काढून ठेवले होते ते यावरून आता घालायचे आहेत आणि तीळ घातल्यानंतर ते हाताने असे दाबून घ्यायचे, म्हणजे याला या मिश्रणाला चिकटून राहतात आणि मग वड्या आपण तळून घेतल्यानंतर सुटून येत नाहीत। तर सगळं हाताने असं दाबून घ्यायचं आहे। एवढी जाडी मी या वड्यांची ठेवली आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे दिसायला पण ही वडी छान दिसते आणि खायलाही एकदम मस्त लागते। एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर हे आता छान गरम झालेलं आहे। यामध्ये स्टँड ठेवूया किंवा तुम्ही एखादं भांडं वाटी खाली ठेवली तरी चालेल आणि त्यावर ही प्लेट ठेवायची आहे। आणि आता यावर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आपण 15 मिनिट स्टीम करून घेऊया। आता 15 मिनिट झाली आहेत, तर छान हे मिश्रण असं वाफवल्या गेलं आहे, म्हणजे व्यवस्थित स्टीम झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे। तर खाली काढल्यानंतर मी एका स्टँडवर ही प्लेट ठेवली होती, म्हणजे हे मिश्रण पटकन थंड होतं। तर आता व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे मी आता सुरी घेतली आहे, तर याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे अगदी व्यवस्थित वड्या कट होतात। आणि आता तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता,
तर मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेते आहे. सुरी शेवटपर्यंत खाली घालायची आहे आणि मग कट करायचं आहे, म्हणजे अगदी साफ अशा वड्या निघतात. कट करून घेतल्यानंतर उलथण्याने ह्याला असं उचकवून घ्यायचं, तर एकदम मस्त अशी वडी निघाली आहे, खूप छान दिसतीये. तर या तुम्ही आता अशासुद्धा खाऊ शकता, अशासुद्धा न तळताही खायला छान लागतात. पण आज आपण याला तळून घेणार आहोत. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. यामध्ये साईडचं जे थोडंसं मी कट करून घेतलं होतं ते आधी आपण घालून बघूया. तर आपलं तेल पाहिजे तसं एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये आता अलगद हाताने या वड्या सोडायच्या आहेत. तर एका वेळेस मी 3 वड्या सोडल्या आहेत. थोड्या वेळेला अजिबात हात लावायचा नाही, थोड्याशा सेट झाल्या की मग पलटून घ्यायचं आहे आणि उलट सुलट करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर आता व्यवस्थित या तळून झाल्या आहेत. बाहेर काढल्यानंतर त्या आणखी थोड्याशा डार्क होतात, तर आता काढून घेऊया. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या वड्या तळून घेऊया. तर अलगद हाताने यामध्ये वड्या सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि थोड्याशा सेट झाल्यानंतर मग पलटून घ्यायच्या आहेत आणि उलट सुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. तर आता दुसरी बॅच पण आपली इथे झालेली आहे, तर काढून घेऊया. तर या पण एकदम मस्त तळून झाल्या आहेत. तर सगळ्या वड्या मी आता तळून घेतल्या आहेत, एकदम मस्त दिसत आहेत. गरमागरम या खायला खूप छान मस्त खमंग व कुरकुरीत लागतात. तर एकदम खस्त अशा झाल्या आहेत, याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता आणि दिसायला पण खूप भारी दिसत आहेत. तर जरूर एकदा करून पहा. सध्या बाजारात भरपूर मेथी आलेली आहे. चटपटीत असं टोमॅटोचं सार बनवतोय. तर यासाठी इथे मी लाल असे पिकलेले टोमॅटो घेतले आहेत. तर हे 4 टोमॅटो घेतलेत. याला आता मधून असं क्रॉसमध्ये सुरीने चिरा द्यायच्या आहेत, म्हणजे हे शिजल्यावर याची सालं पटकन निघून येतात. तर आता हे आपण शिजण्यासाठी एका कढईत घालूया. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते आता छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये हे टोमॅटो घालायचे आणि आता ह्याचं छान साल निघेपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे. आता हे टोमॅटो उकडत आहेत, तोपर्यंत आपण मिक्सरमधून काही मसाले फिरून घेऊया. तर इथे मी 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 7 ते 8 काळी मिरी आणि 2 लवंगा घेतल्या आहेत. तर आता ह्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे. आता साधारण 10 मिनिट झाली आहेत. तर आपले टोमॅटो छान उकडलेत, याचं साल तुम्ही पाहू शकता असं वेगळं झालेलं आहे. तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घ्यायचेत आणि आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, नंतर सारामध्ये आपण हेच पाणी घालणार आहोत. आता ह्याचं साल काढून घेऊया आणि याला आता सुरीने कट करून घ्यायचं आहे, याचे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरमधून अगदी सहज फिरवल्या जातात. तर थोडेसे थंड झाले की मग एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. तर हे सगळे टोमॅटोचे काप आता या मिक्सरच्या भांड्यात घालूया. आणि इथे मी 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे, तर ते पण घालायचं आहे आणि मिक्सरमधून आता हे फिरून घेऊया. तर मी थोडंसं फिरून घेतलं आहे. यामध्ये मी बीटरूट घालायला विसरले होते, तर थोडासा तुकडा घेऊन त्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे. बीटरूट घातल्यामुळे या साराला रंग खूप छान येतो आणि चवही छान लागते. तर आता हे परत मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर खूप छान असा लाल रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे आता आपण पाणी जे उकडलेल्या टोमॅटोचं बाजूला ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि आता हे गाळून घेऊया. तर तुम्ही हवं तर असंच सालासहित हे टोमॅटोचं सार फोडणी देऊ शकता. बऱ्याच वेळेस मी यामध्ये किसलेलं खोबरं न घालता नारळाचं दूध पण घालते, त्याची पण चव खूप छान लागते. तर असं चमच्याने हलवून मी आता इथे सगळं हे गाळून घेतलं आहे. तर हावर एवढा चोथा राहिलेला आहे. आता हे टोमॅटोचं मिश्रण आपल्याला फोडणी द्यायचं आहे.
तर गॅसवर मी एका कढईमध्ये आता एक चमचा तूप घातलं आहे. तुम्ही तेल पण घालू शकता. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे थोडेसे तडतडले की इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. ते घालायचं आहे आणि थोड्या वेळ याला परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं परतून झालं की 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तर कढीपत्त्याला पण मी थोडंसं बारीक चिरून घेतलं आहे, म्हणजे खातानी मुलं बाजूला कढीपत्ता काढत नाहीत. आणि 1/4 चमचाला थोडासा कमी मी यामध्ये हिंग घातला आहे. अगदी चिमूटभर हळद घालूया आणि लगेच हे टोमॅटोचं गाळलेलं मिश्रण घालायचं आहे. तर खूप सुरेख रंग आला आहे बीटरूटमुळे. आणि जो आपण मिक्सरमधून मसाला फिरून घेतला होता तो पण घालायचा आहे. याने छान अशी खमंग चव येते या साराला. आणि आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून हे छान उकळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा तिखट घातलं आहे आणि अगदी थोडासा मी गूळ घालतीये. तर गूळ तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता, पण थोडीशी आंबट गोड चव छान लागते. आणि आता ह्याला छान उकळून घ्यायचं आहे. तर मी आणखी थोडंसं पाणी घालतीये. तर याला आता छान उकळी आली आहे. आपलं टोमॅटोचं सार आता तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर गरमागरम हे सार भातासोबत, खिचडीसोबत किंवा अगदी नुसतं पिण्यासाठी पण खूप छान लागतं. गुळपापडीच्या खुसखुशीत वड्या बनवतोय. यासाठी सर्वात आधी एखाद्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून घ्यायचंय. तर सगळ्या बाजूने लावायचं आहे, म्हणजे आपलं वड्याचं मिश्रण तयार झाल्यावर लगेच यामध्ये घालता येतं. इथे मी आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आपण चपाती किंवा पोळीसाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ आहे. हे एखाद्या जाड बुडाच्या कढईमध्ये घालायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता कोरडंच आधी भाजून घ्यायचं आहे. 1-4 ते 5 मिनिट आपण याला भाजून घेऊया आणि नंतर तूप घालायचं आहे. असं कोरडं भाजल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो आणि चमच्याने सतत हलवायचं आहे. थोडासा रंग बदलल्यावर आपण तूप घालूया. आता मी 1-4 ते 5 मिनिट याला भाजून घेतलंय. तर इथे मी आता 1/2 कप तूप घेतलंय. तर थोडं थोडं करून यामध्ये घालायचंय. तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता, पण एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे, म्हणजे वड्या छान खुसखुशीत होतात. मध्ये अशी थोडी जागा करायची आणि मग तूप घालायचं, म्हणजे ते पटकन मेल्ट होतं. आणि आता सगळं एकत्र करून व्यवस्थित याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तांबूस रंगावर भाजायचं आहे. तर इथे मी आता हे सगळं 1/2 कप तूप यामध्ये घातलंय. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, लो फ्लेमवरच भाजायचं आहे. पीठ जर व्यवस्थित भाजल्या गेलं नाही तर मग वड्या एवढ्या छान लागत नाहीत. त्यामुळे छान मंद गॅसवर हे पीठ भाजायचंय. आता तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललाय, पण आणखी थोडंसं याला भाजूया. थोडंसं हे पीठ असं फुगलं पण आहे. तर जवळपास मी याला 20 ते 22 मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलंय. तर आता व्यवस्थित भाजून झालंय. हे असं छान फसफसून आलंय आणि याचा सुगंध पण भाजल्याचा खूप छान येतोय. तर यामध्ये गूळ घालायचा आहे. तर इथे मी 1/2 कप गूळ घेतला आहे. तर गूळ घेताना नेहमी तो किसूनच घ्यायचा किंवा बारीक करून घ्यायचा छान, म्हणजे पटकन मिक्स होतो आणि त्याचे खडे राहत नाहीत. आणि गॅस मी आता बंद केलाय आणि गॅस बंद करूनच यामध्ये गूळ घालायचा आहे. गॅस चालू ठेवला तर मग ही वडी कडक होते. चांगलं असं चमच्याने दाबून दाबून करायचंय, म्हणजे गूळ पटकन मिक्स होतो. 1/2 चमचा वेलची पूड घालूया. 1 चमचा खसखस घालायची आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स, तीळ किंवा सुक्क खोबरंही घालू शकता.
आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालं आहे, पण चांगला गूळ मिक्स होईपर्यंत याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे असं मिश्रण झालेलं आहे, वड्या पडण्यासारखं आता झालेलं आहे. तर लगेच आपण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतायचं आहे आणि चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित दाबून करायचं आहे आणि लगेच याला कट करायचं आहे, कारण थंड झाल्यावर व्यवस्थित कट होत नाही, वड्या नीट पडत नाहीत. तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करायचं आहे. आणि हे जे साईडचं आहे ते मी कट करून घेते, म्हणजे छान चौकोनी वड्या तयार होतात. आता 15 ते 20 मिनिट झाली आहेत, तर या वड्या छान सेट झाल्या आहेत. याला परत सुरीने असं सैल करून घ्यायचं, म्हणजे या पटकन सुटून येतात, निघून येतात. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी वडी तयार झाली आहे. तर एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. एकदम मस्त अशा गुळपापडीच्या वड्या तयार झाल्या आहेत. खूप करायला रेसिपी सोपी आहे आणि खायला तेवढीच ही वडी खुसखुशीत लागते. मुगाच्या डाळीचे व गुळाचे पौष्टिक लाडू करणार आहोत. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. वजनामध्ये ही 125 ग्रॅम आहे. तर ही डाळ मी ओल्या कपड्याने पुसून घेतली आहे. तुम्ही हवं तर या डाळीला धुवून नंतर कोरडी करून घेऊ शकता. आता ही डाळ आपल्याला एका कढईत घालून भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवर भाजायची आहे. ही डाळ खूप हलकी असते, त्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि याला आपल्याला फारसं तांबूस पण करायचं नाही, हलकंसंच भाजायचं आहे. तर चमच्याने सतत हलवत याला भाजून घेऊया. डाळ आता भाजून झाली आहे, एवढीच आपल्याला भाजायची आहे. 4 ते 5 मिनिट मी भाजून घेतलंय. तर आता गॅस बंद करूया आणि ही डाळ आपण खाली काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढूया, म्हणजे ती लवकर थंड होईल. आता डाळ थंड झाली आहे, तर एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि याला मिक्सरमधून आता फिरवून घ्यायचं आहे. डाळ मी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे, तर फार याचं पीठ केलं नाही, थोडंसं रवाळ ठेवलं आहे. आपला बारीक रवा असतो तसं ठेवलं आहे. तर असंच काढून घ्यायचं आहे. पीठ भाजण्यासाठी आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालूया. आणि तूप घातल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं पीठ घालायचं आहे. आता मंद आचेवर या पिठाला आपण भाजून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित भाजल्या जातं. बेसनाच्या लाडूसाठी पीठ भाजायला बराच वेळ लागतो, पण हे पीठ लवकर भाजल्या जातं आणि याला तूप पण कमी लागतं. आणि शिवाय हे लाडू खूप झटपट तयार होतात. तुम्हाला कधीही गोड खाण्याची इच्छा झाली तर अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि खायला पौष्टिक पण आहेत. जवळपास मी या पिठाला 7 ते 8 मिनिट मंद आचेवर भाजून घेतलंय. तर याचा आता रंग पण बदललेला आहे आणि छान भाजल्याचा सुवास येतोय. तर तुम्ही पाहू शकता असं भाजल्या गेलंय. तर पीठ आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर आता गॅस बंद करूया. आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा याला 1 मिनिटभर भाजायचं आहे, कारण आपली कढई खूप गरम आहे. आता हे पीठ आपण एका भांड्यात घालूया आणि याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. हे आता थंड झालेलं आहे. तर इथे मी 1/4 वाटी गूळ घेतला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. गूळ चांगला बारीक करून घ्यायचा, म्हणजे लवकर मिक्स होतो या पिठामध्ये. आता हाताने हे दोन्ही एकत्र करून घेऊया. तर चांगलं दाबून करायचं आहे असं, म्हणजे व्यवस्थित एकत्र होतो. आता हे दोन्ही मी चांगलं मिक्स करून घेतलंय. एका मिक्सरच्या भांड्यात घालूया, म्हणजे छान एकजीव होईल आणि मग लाडू बांधायला सोपं जाईल. तर हे सर्व मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. हे मी मिक्सरमधून आता फिरवून घेतलंय. छान एकजीव झालेलं आहे. तर यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे.
आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत, काजू, बदाम, पिस्ता आणि किसमिस. तर हे घालून आता हे परत मिक्स करायचं आहे आणि आता लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर शेवटी मी अगदी छोटा एक चमचा तूप घातलं आहे, म्हणजे लाडूला छान चमक येते. आणि आता ज्या आकाराचे पाहिजेत त्यानुसार लाडू बांधून घ्यायचेत, असं छान दाबून बांधायचे म्हणजे त्याला व्यवस्थित बांधल्या जातात आणि चमक पण छान येते. तर हा इथे लाडू बांधून झालेला आहे. अशाच प्रकारे आता सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर हे लाडू खूप चवीला अप्रतिम लागतात आणि शिवाय पौष्टिक पण आहेत. हे करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि सर्व साहित्य आपल्या घरातच असतं. तर जरूर करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.